नमस्कार, यह है केएमएस चैनल। आता पाहूया आताची सर्वात महत्त्वाची बातमी। येणाऱ्या 16 तारखेच्या जनरल मीटिंगच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। 16 तारखेला कृष्णाकांताची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि या सभेच्या अनुषंगाने 14 दिवस नोटिसीने बंधन करावं, परंतु सभेला 7-7 दिवस अवधी बाकी असताना या नोटीस सभासदांना मिळाली। मला वैयक्तिक सभेची नोटीस ही 7 तारखेला मिळाली। कार्यक्षेत्रात कालपासून बैठक आयोजित करतो। काल कराड तालुक्यातली केली, संध्याकाळी वाळवा तालुक्यातली, आज सकाळी घाटमातेवरती चिंचणी गावात त्या 23 गावाची बैठक आयोजित केली होती। आज अशी परिस्थिती, काही लोकांना अजून अहवालसुद्धा मिळाले। 9 तारीख प्रश्न विचार शेवटची तारीख होती। 8 तारखेला मी काही माणसं पाठवून कारखान्यातला अहवाल गोळा केला आणि 9 तारखेला मला काही प्रश्न देणे शक्य नव्हतं। 11 तारखेला संचालक मंडळाची सभा होती, त्यात 16 प्रश्न अहवालात जेवढे मला वाटतील विचार तेवढे मी विद्यमान अध्यक्षांना ते प्रश्न विचारले। त्यांनी आश्वासन दिलेलं 16 तारखेचं जनरल मीटिंगमध्ये प्रश्नाचे उत्तर दिले। त्या 16 मध्ये बरेचसे प्रश्न टेक्निकल आहेत, बऱ्याचशा लोकांना अक्रियाशील सभासद केलेलं, ज्याने ऊस दिल्या, आपला शेजारचा कारखाना सह्याद्री कारखाना, आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांनी त्यांचा सभासदांचा कुठलाही मतभेद न ठेवता सगळ्यांना क्रियाशील सभासद म्हणून त्यांनी तिथे घोषित केलं। मग आपला कारखाना मारू का? तुमच्या विधानसभेसाठी तुम्ही वाळव्यातलं मतदान इकडे नोंदवलं आणि कृष्णेच्या निवडणुकीसाठी तुम्ही हाय समाजांचं मतदान किती कमी करता, किती विरोधाभास। त्या सर्व समाजांना क्रियाशील यादीत टाकावं म्हणून विनंती केली। मागील वर्षाचं 50 रुपयाचं बिल देणार राहिलेलं, आता जे अहवाल आला त्यात तुम्ही सांगितले 50 रुपये दिले म्हणून त्या अहवालात दाखवले, अजून सुद्धा तुम्ही त्याबद्दल काही नाव काढत नाही। काही मंडळी उपोषणाला बसली होती, कृष्णा कारखान्याच्या कार्यकारी संचालकांचं त्यांना पत्र की 16 तारखेला सभासद घेतले, त्या 50 रुपयाचं काय करायचं? सभासदांच्या विषय येतो कारखाना देय रक्कम सभासद अति त्वरित कारखान्यांना अदा करावे यासाठी डिस्टरचा नफा सातत्याने आपल्याकडे वाढता आले होते। जवळजवळ 25-26 कोटी रुपये आपण आपल्याकडे पोचलो होतो, परंतु या संचालक मंडळाच्या काळात तसं काही दिसत। तो एक प्रश्न विचारलेला, मशिनरी काय काय बसवली, किती ते कोट्यवधी रुपयाची तिथं उधळपट्टी केली, त्या मशिनरीचा तपशील मागितला, असे 16 वेगवेगळे निरनिराळे प्रश्न विचारले। बघा काय त्यांच्याकडे उत्तर येते आणि त्यांनी उत्तर द्यावं ह्या अपेक्षा। अहवाल सभासदांना अहवालच पोचलेलं, त्या प्रश्न फारसे कारखान्याकडे आले नाही, तर तुम्ही अहवालच पोचलो, वेळेत पोचलं, त्यामुळे त्या अनुषंगाने प्रश्न तिथं जाणं। आणि अजून परवा दिवशी जनरल मीटिंग, अजून अहवाल पोचले, हे या कारखान्याचं प्रशासनाची बाजू। ओके, 16 तारखेला मी माझ्या सहकार्याचा समज आम्ही कारखान्यास्थळी जाणार आणि दिलेल्या प्रश्नाचा जाब होता आणि त्यांनी तो जाब द्यावा अशी मी त्या अध्यक्षांनी आवाज। 16 तारखेला बहुसंख्येने सभासद तिथे यावे, आपला मताचा अधिकार आबादी जर राखायचा असेल तिथे येऊन सही करावी, कारण बरेचसे सभासद जनरल मीटिंगला गैरहजर असल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी ते लोक सगळे अक्रियाशील सभासद यादीमध्ये टाकलेले। वास्तविक पत्ता हा नियम सगळ्यांनाच लागू झाला 2013 साली, आपली सत्ता असते
म्हणजे आपल्याकडे तो चॉईस नव्हता, केंद्र शासनानं ते दिलं आणि तो आपण सगळ्यात सगळ्याच मग तिथं बँक असेल, डेअरी असेल, विकास सोसायटी असतील, कारखाना असेल, सगळ्यांनाच तो कायदा कंपल्सरी तो लागू करून घ्यायचा. 2015 साली संस्थापक पॅनल सत्तेवर असताना निवडणुकीला सामोरं गेले. संस्थापक पॅनलने एकाही सभासदावर कुठलाही अन्याय केला नाही, कुणाला क्रियाशील अक्रियाशील या यादीत टाकले नाही, सगळ्या मतदार मताचा अधिकार दिला. सत्ताधाऱ्यांची आत्ता जे कोण सत्ता यांची धमक नाही समोरासमोर लढायची, मी असलं काही करत नसते या समोरासमोर लढा. तुमची तर काय जागा आहे समाजामध्ये, समाज म्हणतात मागच्या केवळ तुम्ही पडला, आत काहीतरी म्हणतात गोळ केला आणि तुम्ही निवडून मग आता निवडून येत नाही पुन्हा या असलं काहीतरी करत बसायचं. कुणाची मताचे अधिकार काढून टाक, कुठं काय कर, वाळवेतले विधानसभेला मतदान तुम्हाला चालतं आणि कृष्णा जे समजलं त्यांचं मतदान तुम्हाला चालत. यंदा संस्थापक पॅनल पूर्ण तकते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला सामोर जाणार आहे. कुणाशी एकत्र होऊन सामोर जाणार नाही. स्वतंत्र संस्थापकांचं अस्तित्व आणि ते अस्तित्व येणाऱ्या कृष्ण सहकारी साखर कारखान्यामुळे संस्थापक सामोर जाईल आणि निश्चितपणे संस्थापक पॅनलला त्यांच्याकडून काय काम करेल सभासद अजून विसरलं नाही, सभासद शोधले आणि सभासद ठाम करून संस्थापकांच्या मागं गंभीरपणे याची मला पूर्ण खात्री आणि येणाऱ्या 16 तारखेच्या जनरल बॉडी मीटिंगला बहुसंख्येने सभासदांनी आपला मताचा अधिकार वाचवण्यासाठी तिथे यावं एवढीच विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. थांबतो. जय हिंद. कराड शहरासह तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील वेगवान घडामोडीसाठी पाहत रहा KMS News. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.